दुधाला 5 रुपयांनी हमी भाव ज्यादा मिळावा या मागणीसाठी राजू शेट्टींनी पुकारलेल्या आंदोलनात गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. मात्र देऊळगाव सिद्धी येथील शेतकऱ्यांनी दुधापासून खवा, पनीर, लस्सी, तूप इत्यादी पदार्थ बनवून गावात त्यांचे मोफत वाटप करत अनोखे आंदोलन सुरू केले. नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे दूध व्यवसाय करणारे मोठे शेतकरी आहेत. गावातून रोज सरासरी 70,000 लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचे संकलन होते. गावातील काही शेतकरी हे रोज 500 लिटर दूध संकलन केंद्रावर जमा करत असतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभाग घेत शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रात जमा करणे बंद केले. मात्र दूध रस्त्यावर न फेकता दुधापासून खवा, पनीर, लस्सी इत्यादी पदार्थ बनवून ते गावातील गरीब शेतकरी आणि शाळेतील मुलांना वाटप करत एक चांगला आदर्श निर्माण केलाय. आम्ही कष्ट करून दूध तयार करतो ते असे रस्त्यावर फेकल्यानं आमची मेहनत वाया जाते. तेच जर गरीब आणि मुलांच्या पोटात गेले तर मेहनत वाया जाणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. गावकऱ्यांच्या या आंदोलनाला दूध संकलन केंद्रांनी पाठिंबा देत संकलन केंद्र बंद ठेवली असून संकलन केंद्राचे टँकर देखील गावातच उभे आहेत. अभिमानी शेतकरी संघटनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला आमच्या गावातून देऊळगाव सिद्धीतून भरघोस मोठा असा पाठिंबा भेटलेला आहे. आजपर्यंत आमच्या गावामध्ये 4 मोठाले प्लांट आहेत, छोटे मोठे प्लांट मिळून 10 प्लांट आहेत. आमचे इथं 2 मोठे प्रोसेसिंग प्लांट आहेत जिथून मोठ्या प्रमाणामध्ये दूध पिशवी पॅकिंग होतं. तरीपण आमच्या गावामध्ये 70,000 लिटरचं दूध लिटर दुधाचं कलेक्शन गावामध्ये होत असतं. परंतु या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातील सर्व शीतकरण केंद्र आणि प्लांट शेतकऱ्यांनी मिळून बंद ठेवलेले आहेत. गावातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून गावातील 500,000 लिटर दुधावाले भरपूर शेतकरी गावामध्ये आहेत, परंतु या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून आज शेतकऱ्याला हमी भाव मिळवण्यासाठी राजू शेट्टीने जे आंदोलन पुकारले त्यामध्ये गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. आम्ही कुठल्याही प्रकारे दुधाचं दुरुपयोग होऊ नये किंवा रस्त्यावर सांडून गावातील कोणीही ते सांडून दिलेलं नाही, त्यापासून दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते बनवण्याचं काम आम्ही करत आहोत. मग आपण या ठिकाणी भट्टी पाहू शकता की आम्ही या ठिकाणी सकाळपासून खावा बनवला आहे. तो खावा गोरगरिबांना त्याचं वाटप होतं आहे. गावातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन दुधाचं वाटप होतं आहे. त्याचबरोबर पनीर, लस्सी, तूप ह्या प्रकारचे पदार्थ दुधापासून बनवले जातात. कुठेही गावातील कोणीही दुधाचं अपव्यय केलेलं नाही, त्या दुधाचा उपयोगच केलेला आहे. आम्ही आणखी जोपर्यंत दुधाला भाव भेटत नाही तोपर्यंत आम्ही आणखी जिथपर्यंत हे आंदोलन लांब चालेल तिथपर्यंत आमचा या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील. आमच्या जे गावामध्ये दुधाचं आंदोलन चालू आहे ते जे आम्ही जमा केलेले दूध येते फेकून न देता आम्ही त्याच्यापासून खवा, पनीर आणि बासुंदी बनवत आहेत आणि गोरगरिबांना वाटत आहेत आणि शाळेतसुद्धा वाटत आहेत. आम्हाला 30 रुपये भाव मिळाला तरच आम्ही दूध घालणार, नाही तर घालणार नाही. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.